मंचावर सर्व भाजपचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, माझ्यासमोर असलेले सर्व भारत देशावरती प्रेम करणारे आणि हिंदू राष्ट्रासाठी प्रेम करणारे, प्रयत्न करणारे सर्व सन्माननीय कार्यकर्ते, बंधू भगिनी, मी तसं आज या व्यासपीठावर नवीन आहे, परंतु माझे विचार हे पूर्वीचेच राष्ट्रभक्तीचे देशभक्तीचे विचार असल्यामुळे जेव्हा मला हाक मारली बावनकुळे साहेबांनी, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपल्या देशाचे सुपुत्र आणि आपल्या सर्वांचे आवडते पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही आज आपल्यासमोर इथं उपस्थित आहोत. बांधवांनो, हे निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. हा संदेश आपण आपल्या गावामध्ये प्रत्येकाला दिला पाहिजे. विधानसभेची निवडणूक असेल, जिल्हा परिषद निवडणूक असेल, इतर निवडणुका असतील, पण त्यापेक्षा संपूर्ण वेगळी ही निवडणूक आहे. देशाची निवडणूक आहे. देश जिवंत असेल तर आपण जिवंत राहू, देश सक्षम असेल तर आपण सक्षम राहू, आणि देशाचं नेतृत्व सक्षम असेल तर देशाची भरभराट अख्ख्या जगामध्ये होईल. असं विश्वविख्यात नेतृत्व आपल्याला मिळालं आहे आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून, आणि हे नेतृत्व कायम राहण्यासाठी आपल्या सर्वांना ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला विजयी करायचं आहे. बांधवांनो, आपण बघतो आहोत आपल्या देशामध्ये रोहिंगे आक्रमण करत आहेत, बांगलादेशामध्ये घुसखोरी वाढते, आणि या सर्वांनी आपल्या देशाच्या राजकारणात भाग घेतलेला आहे. आणि म्हणूनच ही काही विशिष्ट मंडळी आज पूर्णपणे काँग्रेसच्या मागे उभी आहे, त्यांचं मत आपल्या पक्षाला मिळत नाही. म्हणून आपण सर्वांनी एक व्हायला पाहिजे की आपल्या सर्वांचं हिंदूंचं मत भाजपच्या पाठीमागे आपण उभं केलं पाहिजे. बांधवांनो, मी जास्त बोलणार नाही, परंतु आपले विद्यमान खासदार आदरणीय बाबा भांबळे साहेब यांनी असं वचन दिलेलं आहे की मी कसबांदेच्या पाणी प्रश्नासाठी, धुळ्याच्या पाणी प्रश्नासाठी मी अहोरात्र प्रयत्न करतो आहे, आणि त्याचं फलित म्हणून सुरोडे जामफळ हे धरण आता तयार होत आहे. त्याचा फायदा मालेगाव तालुक्याच्या माळमाथ्याला सुद्धा होणार आहे. त्याचबरोबर खानदेशाला वरदान ठरलेलं मांजरपाडा धरण, यासाठी सुद्धा आदरणीय बाबांनी निधीची तरतूद केलेली आहे. आणि आपल्या सगळ्या विनंती आहे की संपूर्ण खानदेशाला पाणी पाजणारं जे धरण आहे, नारपार धरण, हे धरण करायचं असेल तर त्यासाठी निधी जो मिळणार आहे हा निधी फक्त केंद्र शासन देऊ शकतं. काल आदरणीय बावनकुळे साहेबाबरोबर जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्हाला निधी आम्ही कमी पडू देणार नाही, आदरणीय भांबळे साहेबांच्या माध्यमातून आपण केंद्र शासनाकडून जो निधी लागेल तो आणू आणि शेतकऱ्यांचा जो पाणी प्रश्न आहे हा सोडवू. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधव जेव्हा लढतात ते फक्त पाण्यासाठी लढतात, आणि पाण्यासाठी हा पाणी प्रश्न दूर करण्यासाठी आदरणीय बाबांनी या ठिकाणी कंबर कसलेली आहे, आणि त्याला आम्ही साथ देणार आहोत. आणि आपल्या साथीची गरज या ठिकाणी आहे. येत्या 20 तारखेला आपण सर्वांनी आपल्या सोबत असलेल्या नातेवाईकांना, कुटुंबांना, मित्रांना सगळ्यांना बोलून सगळ्यांना सांगा की कमळ चिन्हावरती बटन दाबून भारतीय जनता पक्षाला प्रचंड मताने विजयी करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या ठिकाणी करतो आणि आपल्याबद्दल आदरभाव व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रबलभूमी ऍप डाऊनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.